Nikita again, Sukham, very good morning all of you. चला रे फटाफट अटेंडेंस मार्क करा. आज काय झालं आपल्याला? जरूर दिसतही नाही. एस बी आय क्लर्क पेपर प्री 2021 रिजनिंग मेमरी बेस्ड पेपर. श्वेता वेरी गुड मॉर्निंग, विपश्यना, रोहित, प्रमोद, मानसी, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. वाह छान मस्त दिवस उगवला आज. जुन्या विद्यार्थ्यांचे पण दर्शन झालेत. माझ्या दर्शन होऊन आनंद झाला की नाही? की पुन्हा डोक्यावर आत ठेवला की आला पुन्हा हाच माणूस? असं तर नाही ना. हा मेमरी बेस्ड पेपर मीन्स व्हॉट? मीन्स तुम्हाला कॉपी आणि पेन घेऊन बसणे आहे ॲज युजुअल, राईट ना? आणि एक एक क्वेश्चन तुमच्यासमोर शो होईल, तुम्हाला त्याला ड्रॉ करून बघणे आहे आणि आलेलं उत्तर मला शो करणे, राईट ना ऑल ऑफ यू? चला तयारी आहे का? दाखवा तर. आर यू रेडी? तयारी आहे का? यस, विपश्यना रेडी आहे, निकिता, शुभम, यस यस यस. एस बी आई प्रिया लिहिजे आता. यस प्रियंका, निकिता, श्वेता, ऑल ऑफ यू आर टोटली रेडी. देन पुन्हा कोणी येणे आहे का? चला आपण सुरुवात करून टाकूया. एक एक क्वेश्चन आता तुमच्यासमोर येईल, कॉपी पेन घेऊन बसावा बरं का? राईट ना. चला बघूया. गुड मॉर्निंग विशाखा, व्हेरी गुड मॉर्निंग. मेमरी बेस्ड पेपर 20 ऑगस्ट. क्वेश्चन जरूर करून देते बरं का? चला कशावर डिपेंड आहे क्वेश्चन, स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन गिव्हन बिलो. 12% वेअर सिटेड मीन्स सिटिंग अरेंजमेंट आहे. क्वेश्चन क्लिअर आहे का? दिसतोय का क्लिअर? झूम करायचं आहे पुन्हा की ब्लर होतोय? मला आधी मार्क करून घ्या. क्वेश्चन क्लिअर आहे का? तुम्हाला दिसतोय का क्लिअर क्वेश्चन? येस येस क्वेश्चन क्लिअर दिसतोय. ओके, तर 12% आर सीटेड मीन्स सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे. इन टू पॅरल रोज कंटेनिंग 6% इच इन सच अ वे दॅट देअर इज इक्वल डिस्टन्स बिटवीन ॲडजसंट पर्सन. ओके, इन रो 1 ए बी सी डी ई अँड एफ वेअर सीटेड अँड ऑल ऑफ देम फेसिंग साऊथ. ऑल ऑफ देम फेसिंग साऊथ मीन्स 1, 2, 3, 4, 5, 6 असे ते फेसिंग साऊथला मीन्स डिरेक्शन टुवर्ड्स डाऊन इकडे फेस करून आहेत असे 6 की आणि ते तुमचे ए बी सी डी ई अँड एफ. ए बी सी डी ई अँड एफ 6 पर्सन्स असे बसलेले आहेत की जे डाऊनवर्ड्स फेसिंग आहेत मीन्स साऊथला फेसिंग करताय अँड हा रो 1 बरं का? And in row 2, P, Q, R, S, T, U were seated and all of them were facing north. Okay, middle of the row. 1, 2, 3, 4, 5, 6 and all of them are facing north. North is the right side, you are right side, right? South is the right side, means you are left side. As you know, ki varavar, Diksha, good morning, very good morning. Right? वारंवार आपण केलेलं आहे. अँड या सेकंड रो मध्ये कोण कोण बसले? पी क्यू आर एस टी एन. चला हे मी तुम्हाला एक हिंट दिलेली आहे की क्वेश्चन या पद्धतीचा आहे. ओके, देन कंडिशन सुरू होत आहे की कंडिशन बरोबर रीड करा आणि एकेकाला सॉल्व करण्याचा प्रयत्न करा
आणि मग फायनली तुमची जर डन झाली अरेंजमेंट तर मला इथे शो करा तुमच्या मेसेज सेक्शनमध्ये ज्यांचं ज्यांचं डन होते आहे ते, आणि मग फायनली आपण इथे ड्रॉ करून बोलू. चला कंडिशन्स करूया. कंडिशन पण पी वॉज सिटेड सेकेंड फ्रॉम द एंड. ओके, सेकेंड फ्रॉम द एंड. एंड कुठला तरी एंड असेल त्याचा सेकेंडवर पी बसलेला आहे. ओके, वन पर्सन वॉज सिटेड बिटवीन पी अँड द वन हु फेसेस ए. ओके, चला याला आपण ड्रॉ करून घ्या. बी वॉज सिटेड टू द इमिजिएट राईट ऑफ ए. ओके, सोपं सोपं दिसतंय, असं काही एक्सपेक्ट तर दिसत नाही आहे. सी सिटेड थर्ड टू द राईट ऑफ डी. ओके, क्यू फेसेस द वन हू सिट सेकंड टू द लेफ्ट ऑफ बी. अँड बी जाणार हा बी वन ऑफ द इमिजिएट नेबर्स ऑफ टी फेसेस एस. ओके, टी वॉज सिटेड सेकंड टू द राईट ऑफ एस. अँड फायनली लाईक वन पर्सन वॉज सिटेड बिटवीन ई अँड द वन हू फेसेस यू. चला कंडिशन सर्व तुम्हाला माहिती आहेत, आता याला फक्त या कंडिशन्सला पेस्ट करणे आहे तुमच्या अशा या कुठल्या तरी डायग्राममध्ये, आणि फायनली अरेंजमेंट जर झाली होईलच तुमची अरेंजमेंट तर तिथे डन करून घ्या. राईट, चला लेट्स ड्रॉ युअर सिटिंग अरेंजमेंट आणि फायनली मला कळवा. ओके, चला ऑल द व्हेरी बेस्ट ऑल ऑफ यू. लेट्स सॉ लागा कामाला फटाफट फटाफट. बरोबर, कंडिशन्स रीड करत चला. जर पेस्ट होत नसतील तिथे तर रफ रफ वर्क करा आणि मग कुठेतरी ते पेस्ट होईलच. ओके, गुड मॉर्निंग अभिषेक, दीक्षा, व्हेरी गुड मॉर्निंग. ओके, आय एम वेटिंग फॉर युअर राईट अरेंजमेंट. अरेंजमेंट बरोबर करा आणि मला खात्री आहे की तुमच्यापैकी भरपूर विद्यार्थी योग्य अरेंजमेंट करतील, असा काही तिचकडचा क्वेश्चन्स नाही. ओके, आणि मग बाकीच्या क्वेश्चन्सचे आन्सर्स आपण बघूया. चला करत चला करत चला, थांबू नका, पेन थांबायला नको. पेन थांबला म्हणजे तितका वेळ वाया गेला. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, क्वेश्चन्स खूप जास्त आहेत, तर फटाफट ड्रॉ व्हायला पाहिजे.
Yes, Shweta, very good. Shweta is Harina, Shweta done. Very good, Shweta. Chala, anybody again? Shweta is done, Harina, hey, Nobody. Okay, Shweta, done, Harina, arrangement. Then, question number one, tar dishto jai, and question number second, pan dishto hai, question number third, pan dishto hai. Right, na, Shweta? Chala, answer expected, hai. Shweta. आंसर एक्सपेक्टेड है क्वेश्चन नंबर 1, 2, 3 क्वेश्चन नंबर 1 चा ऑप्शन नंबर सी ओके क्वेश्चन नंबर सेकंड यस रोहित वेरी गुड रोहित शाबाश रोहित च पण डन झालेला आहे चला रे पुन्हा कोणी निकिता शाबाश निकिता चला रोहित निकिता श्वेता क्वेश्चन नंबर 1, 2, 3 श्वेता क्वेश्चन नंबर सेकंड ऑप्शन नंबर ई मीन्स 2 ओके वेरी गुड रोहित निकिता क्वेश्चन नंबर 1 इज आर आर मीन्स ऑप्शन नंबर सी ओके रोहित निकिता क्वेश्चन नंबर 1 आंसर इज सी ओके चला सेकंड थर्ड पण बघा क्वेश्चन नंबर 3 श्वेता ऑप्शन नंबर डी मींस टी एंड यू ओके क्वेश्चन नंबर सेकंड निकिता ऑप्शन नंबर ई रोहित ऑप्शन नंबर ई चला रे पुन्हा कोणाची डन झाली आहे का मार्क करा यस रोहित निकिता क्वेश्चन नंबर सेकंड ऑप्शन नंबर ई बोलते हैं मीन सेम 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 आहे निकिता क्वेश्चन नंबर 3 ऑप्शन नंबर डी ओके श्वेता आणि निकिताचे उत्तर सारखे आहेत आणि रोहितचे पण आहेत वेरी गुड म्हणजे सारखी अरेंजमेंट झाली आणि सारखी अरेंजमेंट झाली इट मीन्स ऍक्युरेट अरेंजमेंट झाली असेलच चला पुन्हा कोणाची अरेंजमेंट झालेली आहे का यस रोहित क्वेश्चन नंबर 3 ऑप्शन नंबर डी अरेंजमेंट झाली आहे का पुन्हा कोणाची की अरेंजमेंट झाल्याशिवाय तर प्रश्नाची उत्तरे मिळणार नाही क्वेश्चन नंबर 3 दिसतात नाही तुम्हाला चला क्वेश्चन नंबर 4 बघा क्वेश्चन नंबर 4 रोहित निकिता श्वेता क्वेश्चन नंबर 4 हु इज सिटिंग बिटवीन ई एंड ए इन रो 1 ओके इसका उत्तर आ रहा है क्वेश्चन नंबर 4 चा ऑप्शन नंबर ए बाकी के अरेंजमेंट करता है कि नहीं रे हां यस ऑप्शन नंबर ए निकिता यस ऑप्शन नंबर ए चलो क्वेश्चन नंबर 5 है हु अमंग द फॉलोइंग सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ क्यू क्वेश्चन नंबर 5 हु अमंग द फॉलोइंग सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ क्यू इन रो 2 क्वेश्चन नंबर 5 बोलते हैं श्वेता ऑप्शन नंबर बी मींस पी ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी मींस पी यस निकिता थर्ड टू द लेफ्ट ऑफ क्यू कुणाची राहिली अरेंजमेंट तिघांची सोडून बाकी सर्वांचीच राहिली सर चला करूया याला आपण डी in 2 parallel rows containing 6 persons each.
जसं मगाशी टॉप करून दाखवलं की 1 2 3 4 5 6 घेऊन घ्यायचं, दिसतं ना वरचं एक दिसतं, तर असे 1 2 3 4 5 6 राईट. त्यांची फेसिंग आहे नॉर्थला, यांची फेसिंग आहे साऊथला, हा झाला आहे रोल नंबर 1, हा झाला आहे रोल नंबर राईट. अँड या वरच्या रोमध्ये आले पाहिजे तुमचे ए बी सी डी ई एफ, आणि खालच्या रोमध्ये आली पाहिजे, खालच्या रोमध्ये कोण आहेत रे पी क्यू आर एस टी राईट, हेच आले पाहिजे. बरं, जो खालचा रो आहे जो नॉर्थ फेसिंग करतो आहे, खालचा रो जो नॉर्थ फेसिंग करतो आहे, तर नॉर्थ फेसिंग करणे इट मीन्स बारंबार सांगितलं की त्यांचं राईट मीन्स आपला राईट. नॉर्थ फेसिंगला काहीही अडचण नाही की इथे जर एखादा व्यक्ती असेल तर त्याचा राईट होईल इकडे आणि त्याचा लेफ्ट होईल इकडे, हे तर क्लिअर आहेच. बट जो साऊथ फेसिंगला करतो आहे, बरं, खालच्या रोमध्ये इकडे हा राईट होईल आणि इकडे हा लेफ्ट होईल. बट समजा एखादा व्यक्ती इथे जो डाऊनवर्ड फेसिंग करतो आहे, डाऊनवर्ड फेसिंग करतो आहे मीन्स हा इकडे फेसिंग करतो आहे, इकडे फेसिंग होत करतो आहे, तर त्यांचा राईट असायला पाहिजे इकडे, राईट ना. स्वतःला तिथे कन्सिडर करा, स्वतःला कन्सिडर करा की तुम्ही खाली बघताय तर तुमचा राईट कोणत्या साईडला असायला पाहिजे आणि लेफ्ट कोणत्या साईडला असायला पाहिजे आणि लेफ्ट व्हायला पाहिजे, राईट ना. मीन्स अपोजिट असतात, खाली ॲज इट इज तुमचा राईट म्हणजे त्यांचा राईट, तुमचा लेफ्ट म्हणजे त्यांचा लेफ्ट. बट जर साऊथवर्ड डिरेक्शनला असतील, साऊथवर्ड डिरेक्शनला असतील तर ते उलट होतात, मीन्स त्यांचा राईट म्हणजे तुमचा लेफ्ट आणि त्यांचा लेफ्ट मीन्स तुमचा राईट. ओके, बट हे लक्षात ठेवण्यापेक्षा स्वतःला तिथे कन्सिडर करा की तुम्ही स्वतः तिथे बसलेले आहात, म्हणजे हा सर्व भागच तयार होणार नाही, लेफ्ट राईटचा चक्करच मिटून जाईल. चला ड्रॉ करूया, याला एक एक कंडिशन लावून बघूया. चला कंडिशन नंबर वन आपल्याकडे या खालचा 6 झाला आहे सांगा, अँड तो एका एंड पासून सेकंडवर बसलाय. आता याला दोन एंड्स आहेत बरं का, हा एक एंड आणि हा दोन एंड्स आहेत, तर पी एकतर इथे बसलेला असेल किंवा इथे, कारण हा सेकंड इकडून होतोय आणि हा सेकंड इकडून होत आहे. पी कुठल्या तरी एका जागेवर बसलेला असेल आणि त्याच्यासाठी दोन वेगवेगळ्या जागा देण्याची गरज नाही. गुड मॉर्निंग स्वप्नाली, त्यासाठी दोन वेगवेगळ्या जागा देण्याची गरज नाही, कुठेतरी एकाच रस्त्याने फॉलो करा. जर एकाच रस्त्याने फॉलो करत असताना जर एखादा स्टेटमेंट चुकत असेल किंवा सॅटिस्फाईड होत नसेल किंवा मिसमॅच होत असेल, तर मग पीला पीची जागा आपण कन्वर्ट करून घेऊया, त्यानंतर मात्र चुकणार नाही. बट गो विथ ऑनली एक सिंगल अरेंजमेंट की समजा मी पीला घेतो इथे, मी पीला इथे ठेवत नाही, मी पीला घेतो इथे, मी पीला तिथे ठेवत नाही, आणि पीला इथे घेतल्यानंतर जर एखादी कंडिशन जर चुकत असेल किंवा सॅटिस्फाईड होत नसेल, तर इन्स्टंटली पीला इथून काढून मी इथे घेऊन येईल, मग मात्र त्यानंतर माझी कुठली स्टेटमेंट चुकणार नाही. गो विथ ऑनली सिंगल वे, एका कुठल्या तरी वेने फक्त फॉलो करणे आहे, जर चुकत असेल तर आपण कन्वर्ट करूया. चला, पी वॉज इट एक सेकेंड फ्रॉम द एंड, एका एंडला आपण पी इथे दाखवून दिलेला आहे. नेक्स्ट बोलत आहे की वन पर्सन वॉज सीटेड बिटवीन पी अँड द वन. आता वन पर्सन सीटेड बिटवीन, तर आपल्याला वन पर्सन हा पर्सन जर असेल राईट, त्याच्या इकडे तर कोणता व्यक्ती घेता येणार नाही, इट मीन्स आपल्याला इकडेच बघावं लागेल की एक व्यक्ती कुठे कुणीतरी इथे बसलेला आहे कुणीतरी, आणि एका पर्सनच्या गॅपमध्ये वन पर्सन वॉज सीटेड बिटवीन पी अँड द वन, तो हा व्यक्ती आहे. हू फेसेस ए, हू मीन्स कोण, हा जो एला फेस करत आहे, तर मला इथे एक येतो जो एला फेस करत आहे. बट इथे कोण बसलेला आहे मला अजूनही कन्फर्म नाही, पण इतकं मात्र नक्की आहे की पी आणि एक व्यक्ती ज्यांच्यामध्ये एका व्यक्तीची गॅप आहे, त्याचा अपोजिट मीन्स फेस टू फेस ए बसलेला आहे असं बोलणे आहे. चला, एला आपण तिथे ठेवून घेऊया. इथे कोण आहे हे सध्या आपल्याला माहिती नाही, बट नंतर कुठल्या तरी कंडिशनमध्ये डेफिनेटली कळेलच. चला, 1% सीटेड बिटवीन पी अँड द वन हू फेसेस ए. नेक्स्ट, बी वॉज सीटेड टू द इमिजिएट राईट ऑफ ए. बघा, ए जर इकडे असेल, ए इथे बसलेला आहे, तर त्याची राईट साईड मीन्स इकडे होईल, त्याची राईट साईड इकडे होईल. आणि बी वॉज सीटेड टू द इमिजिएट मीन्स अगदी त्याला लागूनच, इमिजिएट कुठे गेलं ते, बी वॉज सीटेड टू द इमिजिएट राईट ऑफ ए,
मीन्स बी हा इथे बसलेला असेल राईट. चला एक एक कंडिशन्स क्लिअर करा. चला इथपर्यंत क्लिअर आहे का, इथपर्यंत क्लिअर आहे का, म्हणजे समोर जाता येईल. मीन्स फायनली ड्रॉ झाल्यानंतर तुमचे क्वेश्चन्स तयार व्हायला नको की सर तो बी तिथे का घेतला किंवा ए तिथे का घेतला. यस यस क्लिअर आहे, क्लिअर आहे. ओके तर बीला मी घेतोय इथे, बीला घेतला इथे या कंडिशन्स. ओके नेक्स्ट काय होतं, नेक्स्ट बी वॉज सिटेड टू द इमिजिएट राईट ऑफ सी. सी वॉज सिटेड थर्ड टू द राईट ऑफ डी. आता बघा ए बी सी डी, ए बी सी डी ई एफ हे तर या वरच्या रांगेत आले पाहिजे, वरच्या रांगेत आले पाहिजे. आणि इथे बोलताय, इथे बोलताय सी वॉज सिटेड थर्ड टू द राईट ऑफ डी. डीचा डीचा राईट साईडला थर्ड स्टँडवर बसला असेल, म्हणजे समजा डी इथे असेल, डी इथे असेल तर वन टू थ्री इथे मला सी ला घेता येईल का. सी वॉज सिटेड थर्ड टू द राईट ऑफ डी नाही घेता येणार, तर डी तर इथे नसेलच. डी जर इथे असेल तर त्याच्या राईट साईडला थर्ड स्टँडवर वन टू थ्री इथे मला सी ला घेता येईल का. हो इथे मला सी ला घेता येईल, बट या डीला मी इथे ठेवू शकत नाही, इथे ठेवू शकत नाही. दॅट्स वाय डीला व्हेरीफाय फक्त या दोन जागाच करतील, जिथे इथे तर व्हेरीफाय होत नाही. इट मीन्स डी इथे बसलेला असेल. चला क्लिअर आहे का, डी इथे बसला असेल आणि सी इथे बसलेला असेल. की सी वॉज सिटेड थर्ड टू द राईट ऑफ डी, डीच्या राईट साईडला, डीच्या राईट साईडला इकडे थर्ड स्टँडवर सी बसलेला असेल. मला डीला या दोन जागांवर घेता येत नाही, ऑलरेडी बी आणि ए बसले तर मला या दोन जागांपैकी व्हेरीफाय करावं लागेल. इथे डीला घेतला तर इथे सीला घेता येणार नाही, दॅट्स वाय डीला मी इथे. चला लेट्स मार्क सी आणि डीची जागा कशी मिळाली, कन्फर्म आहे का, क्लिअर आहे का. यस निकिता मार्क कर. चला बरं, म्हणजे शेवटी फायनली ड्रॉ झाल्यावर तुमचे क्वेश्चन्स तयार व्हायला नको की सर तो सीला का घेतला सांगा मला. यस यस चल नेक्स्ट नेक्स्ट मध्ये काय सी वॉज सिटेड थर्ड. क्यू क्यू फेसेस द वन हू सिट सेकंड टू द लेफ्ट ऑफ बी. बघा सेकंड टू द लेफ्ट ऑफ बी, बीचा लेफ्ट साईडला, लेफ्ट साईडला मी सिटेड कारण तो खाली बघतोय, तो खाली बघतोय त्याच्या लेफ्ट साईडला, लेफ्ट साइड काय होत आहे. क्यू क्यू फेसेस द वन हू सिटेड सेकंड टू द लेफ्ट ऑफ डी. बीचा सेकंडला लेफ्टला कोण बसलेला आहे, डी. आणि याला फेस कोण करतो आहे, तर याला फेस करतो आहे क्यू असं म्हणताय त्याचं. क्यू फेसेस द वन हू हू मीन्स हा डी हा बीचा सेकंड स्टँडला बसलेला आहे का लेफ्टला. यस बसलेला आहे, म्हणजे क्यूची जागा मला इथे कन्फर्म करता येईल का. बिलकुल येईल, डेफिनेटली येईल राईट. तर क्यू ला मला तिथे घेता येईल सेकंड टू लेफ्ट ऑफ. त्यानंतर बोलतोय की वन ऑफ द इमिजिएट नेबर ऑफ डी फेसेस एस. बघा इमिजिएट नेबर ऑफ डी, आता डी ला तर दोन नेबर्स आहेत, एक इकडे आहे आणि एक इकडे राईट. तर ऑलरेडी इथे ए आहे बरोबर, ऑलरेडी इथे ए आहे, इथे इथे कोण आहे माहिती नाही. बट वन ऑफ द इमिजिएट नेबर ऑफ डी फेसेस एस की एक तर एस इथे असायला पाहिजे किंवा इमिजिएट नेबर इथे आहे एस इथे असायला पाहिजे. या दोनपैकी एक जागा एसची होईल. वन ऑफ द इमिजिएट नेबर ऑफ डी फेसेस एस. ओके देन बोलत आहे टी वॉज सिटेड सेकंड टू द राईट ऑफ एस. बघा आता इथे एसची जागा कन्फर्म होईल. एकतर एस कुठे असायला पाहिजे, इथे इथे किंवा इथे. जर मी एस इथे घेतला तर मला टी वॉज सिटेड सेकंड टू द राईट ऑफ एस, मला टीला इकडे घेता येईल का, नाही घेता येणार कारण ती सिरीजच तिथपर्यंत संपलेली आहे राईट. दॅट्स वाय मला इथे एस घेता येणार नाही. तर मी जर इथे एस घेतला तर राईट साईडला सेकंड पोझिशनवर मला टीला इथे शो करता येईल. इज इट क्लिअर ऑर नॉट की एस आणि टीची जागा कशी मिळाली, क्लिअर आहे का. यस यस क्लिअर आहे, यस व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड यस. चला एस आणि टीची पण जागा मिळाली आहे. समोर समोर काय म्हणतो, चलो फायनल कदाचित लास्टच राहिलेली असेल. वन पर्सन वॉज सिटेड बिटवीन ई अँड द वन हू फेसेस यू. बघा वन पर्सन एक पर्सन आहे जो सिटेड बिटवीन ई अँड वन पर्सन. बघा ई तर आहे खालचा राय वरच्या रांगेत यायला पाहिजे, तर इतर या दोन जागा शिल्लक आहेत तुमच्यासाठी बरोबर. इतर या दोन जागा शिल्लक आहेत की ई अँड द वन हू फेसेस यू. मी जर इथे घेतलं आहे
मी जर इथे घेतला ई याला बघा काय ना आपल्याकडे तर टी वॉज सीटेड सेकंड टू द राईट सॉरी वन पर्सन वॉज सीटेड बिटवीन ई अँड द वन ई अँड द वन वन हू फेसेस यू इथे यू मिळतोय का तुम्हाला नाही मिळत म्हणजे मला इथे ई ला घेता येणार नाही तर ई साठी मला फक्त इकडच्या शिल्लक असतो राईट आणि ई आणि एक पर्सन ज्याच्यामध्ये कुठेतरी पर्सन बसलेला आहे बी ई आणि बी ज्यांच्यामध्ये सी हा पर्सन बसलेला आहे वन पर्सन वॉज सीटेड बिटवीन ई अँड द वन वन मीन्स बी हू फेसेस यू तर बीचा अगदी अपोजिट मला यू ला घेता येईल का घेता येईल का चला मार्क करा पटकन घेता येईल का ई आणि एक पर्सन आहे ज्याच्यामध्ये एक व्यक्ती बसलेला आहे त्याचा अपोजिट यू आहे मीन्स बीच्या अपोजिट यू असायला पाहिजे यस 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 व्हेरी गुड आता राहिल्या फक्त दोनच जागा राईट ना ए बी सी डी ई एफ पैकी एक राहिला आहे तर ए बी सी डी ई झालेला आहे एफ इथे येईल राईट अँड पी क्यू आर एस टी यू तर पी झालाय क्यू आर झालेला नाही आहे तर एक जो कोणी आर घरी वाचलेला आहे त्याला जमरीका अरेंजमेंट साधी सोपी होती अशी काही किचकटशी नव्हती चला फायनली ही ड्रॉ झालेली आहे क्लिअर आहे का सर्वांना मार्क करून आणि श्वेता निकिता रोहित अशीच झाली होती ना रे यस श्वेता अशीच झालेली होती व्हेरी गुड यस यस अरेंजमेंट झाली तर क्वेश्चनचे आन्सर्स फटाफट मिळतील यस व्हेरी गुड निकिता अशीच झाली होती ड्रॉ चल मग क्वेश्चन नंबर वन आहे क्वेश्चन नंबर Who was seated second to the left of you? Second to the left of you. कोण दिसतो आहे? चला मार्क करा चला आन्सर्स. यू च्या लेफ्ट ला सेकंड नंबर वर कोण आहे? दॅट इज आर. यस यस आर 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 इज द राईट आन्सर. चल हाऊ मेनी पर्सन्स वेअर सीटेड बिटवीन क्यू अँड द वन हू फेसेस सी क्यू क्यू अँड द वन हू फेसेस सी सीला जो फेस करतो मीन्स पी आणि क्यू यांच्या दरम्यान किती व्यक्ती बसलेले आहेत यस दिसत आहे सरळ सरळ डोळ्याने की दोन पर्सन्स बसलेले आहेत तर टू पर्सन्स दॅट इज ऑप्शन नंबर बी यस सर टू पर्सन्स बसलेले आहेत अरेंजमेंट झाले की क्वेश्चनचे आन्सर्स इन्स्टंटली भेटतील काहीही त्रास नाही बट अरेंजमेंट मात्र बरोबर व्यवस्थित व्हायला पाहिजे चला थर्ड नंबर द नंबर ऑफ पर्सन सीटेड बिटवीन ए अँड ई बघा ए अँड ई द नंबर ऑफ पर्सन किती बसलेले आहे दॅट इज टू पर्सन टू पर्सन द नंबर ऑफ पर्सन सीटेड बिटवीन ए अँड ई वॉज द सेम ॲज द नंबर ऑफ पर्सन सीटेड बिटवीन ब्लँक 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 रिकाम्या जागा भरा भरा रिकाम्या जागा ऑप्शन पैकी ऑप्शन नंबर डी मानसी अभिषेक ऑप्शन नंबर ए ओप्स पहिल्या दोघांचा डिफरन्स आलेला आहे अशी कोणती पेअर आहे ज्यांच्यामध्ये दोन व्यक्ती बसलेले आहेत अभिषेक अशी कोणती पेअर आहे गिवन ऑप्शनपैकी ज्यांच्यामध्ये दोन व्यक्ती बसलेले पाहिजे त्यांच्या दरम्यान दोन पर्सन्स असायला पाहिजे ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर डी बोलत आहे सर्व तर पी आणि टी पी आणि टी पी आणि टी यांच्यामध्ये दोन नाही वन टू थ्री बसलेले आहेत मीन्स ऑप्शन नंबर वन होणार नाही आणि ऑप्शन नंबर डी याला व्हेरीफाय करू कारण सर्वांचा आन्सर ते दिसत आहे तर टी अँड यू बघा तर कुठे गेला नाही टी हा इथे आहे आणि यू इथे दोन व्यक्ती बसलेले आहेत राईट ना तर अरेंजमेंट जर झाली तर क्वेश्चनचे आन्सरसुद्धा देता आले पाहिजे येस अभिषेक व्हेरी गुड सर नेक्स्ट क्वेश्चनला घ्या क्वेश्चन नंबर फोर हू इज सिटिंग बिटवीन ई अँड ए इन रो वन रो वन रो वन मी स्वचा सिटिंग बिटवीन ई अँड ए आताच इथे मार्क करून दिलेला डब्बा दिसतो नाही तुम्हाला दिसतो ना डब्बा ई आणि याच्यामध्ये बसणाऱ्यांची संख्या चला आन्सर ड्रॉ करा काय असेल सी अँड बी यस निकिता सी अँड बी मीन्स ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए यस 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 ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर सी आणि बी तो दिसतो त्या ड्रॉ केलेला डब्बा तयार करून ठेवलेला आहे राईट चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या हू अमंग द फॉलोइंग सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ क्यू क्यूच्या लेफ्ट साईडला थर्ड पोझिशनवर कोण बसलेला आहे
that is P, 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 yes, yes, yes. त्यांची लेफ्ट म्हणजे आपली लेफ्ट मीन्स क्यू पासून थर्ड पोझिशनवर कोण बसलेला आहे तर 1, 2, 3 दॅट इज पी बसलेला आहे. यस ऑल ऑफ यू पाचचा पाचही गुण ज्यांनी ड्रॉ केली होती ना डन केली होती श्वेता निकिता रोहित वॉज ॲब्सोल्युटली राईट. ते पाचही आन्सर्स राईट होते आणि ज्यांना थोडीफार अडचण आली असेल ड्रॉ करायला तर हे मी एक एक स्टेटमेंट घेऊन समजून सांगून मी तुम्हाला विचारू की क्लिअर आहे का तसा ड्रॉ करून दिलेला आहे. जर अडचण आली असेल तर त्यांना क्लिअर असायला पाहिजे असं मला वाटतं. बट एनी डाऊट असेल तर तुम्हाला मार्क करता येईल पुन्हा की सर तो पी तिथे का आला तो एफ का घेतला तिथे टी इथे कसा आला. आणि जर डाऊट नसेल तर फायनली मार्क करून द्या यस सर ऑल इज वेल. मग नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया जर डाऊट नसेल तर. यस क्लिअर क्लिअर व्हेरी गुड क्लिअर क्लिअर व्हेरी गुड. चला सर्वांचं क्लिअर आहे मग एकदा रिपीट पुन्हा करून घ्यायला नेक्स्ट क्वेश्चनला येऊ राईट. दॅट इज ऑल पेन आणि कॉपी तर तयार ठेवले आहेतच तुम्हाला. एट फ्रेंड्स पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू आर सीटेड इन अ स्ट्रेट लाईन. पुन्हा सिटिंग अरेंजमेंटचा आलेला आहे क्वेश्चन. आठ मित्र दाखवून द्या स्ट्रेट लाईनला. फेसिंग नॉर्थ आर झाला सोपा प्रश्न राईट. नॉर्थला फेसिंग करत असतील इट मीन्स त्यांची राईट साईड आपली राईट साईड सोपा अर्धा 50% क्वेश्चन असा सोपा होतो जर फेसिंग नॉर्थ असेल तर राईट. बट नॉट नेसेसरी इन द सेम ऑर्डर त्याच ऑर्डरमध्ये बसले असतील असं नाही. देर आर 4 पर्सन इन बिटवीन आर अँड डब्ल्यू. आर अँड डब्ल्यूच्या मध्ये 4 पर्सन बसलेले आहेत ओके. देन Q and U is immediate neighbor of R. R चे immediate neighbor आहेत कोण कोणतरी Q and U ओके immediate neighbor. Who sits second to the right R R R who sits हा R कोण who कोणासाठी लागलाय R साठी. R who sits second to the right of T T च्या right side ला असायला पाहिजे तो R ओके. U is not an immediate neighbor of T. U हा immediate neighbor T चा नाही आहे. S is not an immediate neighbor of W. Okay. S हा W चा immediate neighbor नाही. V sits second to the left of T. चला ड्रॉ करत चला फटाफट फटाफट. V P पेक्षा second seat वर बसलेला आहे. And P does not sit on the immediate left of S. इमिजिएट लेफ्ट ऑफ एसला बसलेला नाही आहे पी. देन हाऊ टू ड्रॉ दिस अरेंजमेंट लेट सॉल्व. चला आय एम वेटिंग. यस श्वेता व्हेरी गुड शाबाश.
वेरी गुड निकिता, धन धरले श्वेता निकिता, दोन क्वेश्चन दिसते आहेत. विशाखा रोहित वेरी गुड. चला दोन क्वेश्चन दिसते आहेत. क्वेश्चन नंबर सिक्स ऑप्शन नंबर सी, क्वेश्चन नंबर सेवन ऑप्शन नंबर सी, क्वेश्चन नंबर सिक्स ऑप्शन नंबर सी. व्हाट इज द पोजिशन ऑफ बॉल विथ रिस्पेक्ट टू एस? थर्ड टू द लेफ्ट होते. क्वेश्चन नंबर सिक्स एंड सेवन ऑप्शन नंबर सी सी शो होते हैं. आर एंड बी च्या मध्ये किती पर्सन बसलेले आहेत? दॅट इज थ्री. ओके वेरी गुड अश्विनी. क्वेश्चन नंबर सेवन ऑप्शन नंबर सी शबश. चला अश्विनी आन्सर्स काढा. वेरी गुड दीक्षा. यस क्वेश्चन नंबर सिक्स ऑप्शन नंबर सी. चला रे बाकी पुन्हा कोण राहिले शिल्लक? चला करून घेऊया आपण काम. पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू आर सिटेड इन अ स्ट्रेट लाईन फेसिंग नॉर्थ बट नॉट नेसेसरी इन द सेम ऑर्डर. देर आर फोर पर्सन, फोर पर्सन्स इन बिटवीन आर अँड डब्ल्यू. आर अँड डब्ल्यू वन टू थ्री फोर डब्ल्यू यांच्यामध्ये फोर पर्सन्स आहेत. बट असं गरजेचं नाही की आर तिथे असायला पाहिजे आणि डब्ल्यू तिथे असायला पाहिजे. बट इतकं मात्र डेफिनेटली शुअर आहे की आर अँड डब्ल्यू यांच्यामध्ये चार पर्सन्स बसलेले आहेत. राईट चला एक रफ फरक करून बघूया आपल्याला. तर अरेंजमेंट करण्याची वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट, एट पर्सन. बट हे कुठे असतील इथे ॲक्च्युली आपल्याला अजूनही कन्फर्म नाही. क्यू अँड यू, क्यू अँड यू इज इमिजिएट नेबर ऑफ आर. हा आपण कंडिशन नंबर ड्रॉ केला आहे. कंडिशन नंबर सेकंड की आरचा क्यू अँड यू आर इमिजिएट नेबर ऑफ आर. तर क्यू आणि यू हे इमिजिएट नेबर असायला पाहिजे बट नॉट नेसेसरी इन दिस सेम ऑर्डर. यू इकडे पण असू शकतो, यू इकडे पण असू शकतो आणि क्यू इथे पण असू शकतो. राईट चला कंडिशन नंबर सेकंड ड्रॉ झाली आहे. कंडिशन नंबर थर्ड ड्रॉ क्यू अँड यू आर इमिजिएट नेबर ऑफ आर. आर आर आरचा समोर हू लागलेला आहे बरं का. मी आरबद्दल बोलतोय. आर हू इज सेकंड टू द राईट ऑफ टी. की टी पासून सेकंड स्टँडवर आर बसलेला आहे. राईट ना, सेकंड पासून टी पासून सेकंड स्टँडवर आर बसलेला आहे. आर हू इज सेकंड टू द राईट ऑफ टी. टीच्या उजव्या बाजूला, टीच्या उजव्या बाजूला आर बसलेला आहे. अँड दे आर युजली ते फेसिंग नॉर्थला आहेत. मीन्स त्यांची राईट आपली राईट. यू इज नॉट अन इमिजिएट नेबर ऑफ टी. बघा यानुसार की हा जो यू आहे हा टीचा नेबर नाही. म्हणजे आरच्या आजूबाजूला क्यू, यू आणि आर, क्यू किंवा आर यू असायला पाहिजे. बट बट इथे तर बोलतो यू इज नॉट अन इमिजिएट. म्हणजे यूला तर इथे घेता येणार नाही. म्हणजे मला क्यूला इथे घ्यावं लागेल. क्यूला इथे घेतला तर मला यूला इथे घ्यावं लागेल. राईट ही तर झाली चौघांची आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का? चला मार्क करा. इथपर्यंत क्लिअर आहे का? या कंडिशनला आपण इथे ड्रॉ करू. येस येस इथपर्यंत क्लिअर आहे. अँड आय होप की तुमची पण इथपर्यंत आलेली असेलच आणि तुमची कम्प्लीट ड्रॉईंग पण ॲक्युरेट असायलाच पाहिजे. चला टी क्यू आर यू या इथे चार जागा तर यांच्या या परफेक्ट झालेल्या आहेत. कुठल्या पण चार जागा असू शकतात, मध्ये असू शकतात, शेवटी असू शकतात किंवा सुरुवातीला असू शकतात. बट त्या कुठे आहेत त्याला ड्रॉ करूया. पहिली कंडिशन आहे आर आणि डब्ल्यू यांच्यामध्ये चार व्यक्ती असायला पाहिजे. तर आर तर इथे दिसत आहे, आर इथे दिसत आहे. जर चार व्यक्तींनी इकडे फॉलो केल्या तर आर आणि डब्ल्यू मध्ये येतील की नाही त्याचा आपण विचार करूया. समोर बोलत आहे एस इज नॉट अन इमिजिएट नेबर ऑफ डब्ल्यू.
डब्ल्यू चा इमीडिएट नेबर एस नाही आहे, डब्ल्यू चा इमीडिएट नेबर एस होणार नाही, इथे तर डब्ल्यू इथे दिसतोय बट आपण त्याला नंतर बघूया. कुठे गेला रे, एस इज नॉट एन इमिजिएट नेबर ऑफ डब्ल्यू. व्ही सिक्स सेकंड टू द राईट, सॉरी व्ही सिक्स सेकंड टू द लेफ्ट ऑफ पी, लेफ्ट ऑफ पी माहिती नाही बट पीच्या लेफ्ट साईडला इकडे व्ही आहे. V6 second to the left of P and P does not sit on immediate left of S. बघा की हा जो P आहे, P P हा इमिजिएट लेफ्ट ऑफ S, S चा इमिजिएट लेफ्टला P बसलेला नाही. इमिजिएट लेफ्टला P बसलेला नाही तर राईट साईडला कुठे पण बसू शकतो, राईट साईडला कुठे पण बसू शकतो. ऑलरेडी आपल्याकडे 1 2 3 4 पर्सन्स तर आलेले आहेत, 4 पर्सन्स आलेले आहेत आणि त्यानंतर 5 6 पर्सन्स झालेले आहेत. आपल्याला फक्त दोघांची अरेंजमेंट करणे आणि पीच्या बाजूला एक जागा शिल्लक आहे, इथे पीच्या बाजूला एक जागा शिल्लक आहे आणि सॉरी कोणती कंडिशन होती, तिथे पी डज नॉट सीट ऑन इमिजिएट लेफ्ट ऑफ एस, सॉरी एस इथे बसू शकणार नाही, पीच्या लेफ्ट साईडला बसू शकेल तो. तर एस जर इथे बसू शकणार नाही तर एसला मी इथून काढून घेतो आहे आणि इथे घेतो आहे मी एस, एसला मला इथे बसवतो आहे ठीक आहे. एसच्या लेफ्ट साईडला पी बसू शकत नाही बट एसच्या राईट साईडला पी बसता बसवता येईल, एसच्या राईट साईडला पी बसवता येईल. अँड फायनली एक कोणता तरी राहिलेला आहे, डब्ल्यू राहिलेला आहे. आता डब्ल्यूला अशा पद्धतीने अरेंज करणे आहे, डब्ल्यूला अशा पद्धतीने अरेंज करणे आहे की आर आणि डब्ल्यू यांच्यामध्ये चार व्यक्ती आले पाहिजे, आर आणि डब्ल्यू यांच्यामध्ये चार व्यक्ती आले पाहिजे. बघा टी क्यू आर यू आहे, त्यानंतर हा एक व्यक्ती झालाय, त्यानंतर मी यांना घेईन, यांना जर सोबत घेत असेल मी, यांना जर सोबत घेत असेल मी की व्ही एस पी आणि शेवटी जर डब्ल्यू दाखवला तर बघा डब्ल्यू आणि आर यांच्यामध्ये 1 2 3 4 पर्सन दिसत आहेत राईट. आणि बाकीचे स्टेटमेंट्स पण व्हेरीफाईड होतात का, एसच्या लेफ्ट साईडला पी नाही आहे, यस नाही आहे. पुन्हा आर क्यू यू नेबर्स आहेत का, यस आर क्यू यू नेबर्स आहेत. पुन्हा टी च्या राईट साईडला आर आहे, एस डब्ल्यू एस, बघा एस डब्ल्यू एस मीन्स डब्ल्यूचा नेबर एस नाही, एस आणि डब्ल्यू नेबर्स नाही. तर यानुसार जर मी ड्रॉ केला इथे की टी क्यू आर यू देन काय व्ही एस पी डब्ल्यू, तर माझी ड्रॉईंग होईल का ॲक्युरेट. चला श्वेता अशीच आहे का रे ड्रॉईंग, बाकीचे ज्यांनी केली, यस निकिता अशीच आहे, यस मानसी, यस श्वेता, अश्विनी, रोहित, व्हेरी गुड. एक लॉजिकल पद्धतीने विचार केला तर यांच्यामध्ये चौघांची गॅप आहे, चार इथे तयार झाले, चार इथे तयार करू आणि त्यानुसार चौघांची गॅप आपण दाखवू राईट. जर अशी झाली आहे, तुमची पण अशी झालेली आहे की तुम्ही सर्व क्वेश्चनचे आन्सर्स तर बरोबर असायला पाहिजे. काय म्हणतो आहे क्वेश्चन नंबर 6, व्हॉट इज द पोझिशन ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू एस, पोझिशन ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू एस कुठे दिसतो आहे तो. चला मार्क करा आन्सर, क्वेश्चन नंबर 1 आन्सर मार्क करा. ऑप्शन नंबर, क्वेश्चन नंबर 1, पोझिशन आरची पोझिशन काढायची आहे विथ रिस्पेक्ट टू एस. ऑप्शन नंबर सी, यस निकिता ऑप्शन नंबर सी, थर्ड टू द लेफ्ट दिसतो आहे तो, एस पासून लेफ्ट साईडला थर्ड, थर्ड टू द लेफ्ट कुठे म्हणतो आहे, थर्ड टू द लेफ्ट ऑप्शन नंबर सी, यस व्हेरी गुड ऑल ऑफ यू ठीक. चला क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 7 काय होत आहे, हाऊ मेनी पर्सन सीट्स बिटवीन आर अँड पी, आर अँड पीच्या मध्ये किती व्यक्ती बसलेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 7 काय होतं आहे, ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी. चला आर अँड पी यांच्यामध्ये 1 2 3 पर्सन्स बसलेले आहेत, दॅट्स वाय मला 3 राईट करता येईल, यस 3 पर्सन, यस श्वेता ऑप्शन नंबर सी. चला क्वेश्चन नंबर 8 वर, हू सिट्स सेकंड टू द राईट ऑफ क्यू, हू सिट्स सेकंड टू द राईट ऑफ क्यू, कोण बसलेलं आहे, दॅट इज यू, यू बसलेला आहे, यस ऑप्शन नंबर ई, ऑप्शन नंबर ई, यस यू बसलेला आहे, ऑप्शन नंबर ई असायला पाहिजे, तर यू बसलेला आहे करून घेऊया ठीक. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9 वर, अमंग द फॉलोइंग सिट्स ॲट द एक्सट्रीम एंड ऑफ द रो, एक्सट्रीम एंडला कोण बसलेला आहे,
डब्ल्यू किंवा टी दिसतंय तुम्हाला, राईट ना? डब्ल्यू तर ऑप्शनमध्ये नाही, डब्ल्यू ऑप्शनमध्ये नाही, तर टीला राईट करते. यस, टी बसलेला आहे ऑप्शन नंबर डी, राईट ना? चला पुन्हा एक खाली प्रश्न. नाही, याच्यावर चारच क्वेश्चन्स आहेत बरं का, समोरचा क्वेश्चन वेगळा आहे. चला, काही कोणाला काही त्रास नाही याच्याने, तुम्हीच काढले आहेत सर्वच सर्व अरेंजमेंट्स, तुम्हीच काढलेले आहेत उत्तर, व्हेरी गुड, त्रास तर असायला नकोच. चला, क्लिअर असेल फायनली मार्क करा, समोरच्या क्वेश्चनला बघूया आपण. यस, श्वेता क्लिअर, यस स्वप्नाली, निकिता, दीक्षा, सर्व क्लिअर आहे. यस सर, क्लिअर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनला बघू. एकदम फेमस हा क्वेश्चन, वारंवार वारंवार झूम करायचा नाही ना, तुला झूम करून देतो तुला. एक वर्ड दिलेला आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 10. इन द वर्ड टी आर ए एन क्यू यू आय एल, हाऊ मेनी पेयर्स ऑफ द लेटर्स हॅव सेम नंबर ऑफ लेटर्स बिटवीन देम इन द वर्ड ॲज इन अल्फाबेट. आता हा जो नंबर दिलेला आहे टी आर ए एन क्यू यू आय ए, तर या सॉरी हे हा जो वर्ड दिलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला असे पेयर्स शोधणे आहेत, असे पेयर शोधणे आहेत की ज्यांचे डिस्टन्स, ज्यांचे डिस्टन्स अल्फाबेटिकली ॲड या वर्डमध्ये सारखं असायला पाहिजे, अल्फाबेटिकली आणि याच या वर्डमध्ये सारखं असायला पाहिजे, असे किती पेयर्स आहेत. याच्यापूर्वी आपण असे 3-4 क्वेश्चन्स घेऊन चुकलेलो आहेत, तर तुम्हाला असे पेयर्स शोधणे आहेत, असे किती पेयर्स आहेत त्याच्यामध्ये की ज्यांचे डिफरन्स अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार सेम यायला पाहिजे, तो स्ट्रेट ऑर्डरमध्ये असो ऑर रिवर्स ऑर्डरमध्ये असो, डझंट मॅटर, दोन्ही चालतील. चला, किती आहेत बघा, तर स्ट्रेट ऑर रिवर्स ऑर्डर दोन्ही पद्धतीने क्लिअर करून बघणे आहे, असे किती पेयर्स आहेत तिथे, असे क्वेश्चन्स आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. चला पेयर शोधा. फ्रीचा मार्क देऊन जातो बरं का हा क्वेश्चन. चला, निकिता बोलते टू पेयर्स, ओके. चला, कुणा कुणाला दिसले काय काही पेयर्स इथे, अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार डिस्टन्स सारखं असायला पाहिजे. चला, एनीबडी अगेन, निकिताचं उत्तर आलं आहे ऑप्शन नंबर सेकेंड टू. श्वेता 1, ओके, डिफरन्स आहे निकिता आणि श्वेतामध्ये आन्सर तर डिफरन्स आहे. ॲक्च्युली मला माहिती नाही याचा आन्सर काय आहे, मला पण शोधून काढावं लागेल, ओके. चला, आधी तुमचे आन्सर्स बघून घेऊया. चला, काढा बाकीचे, निवांत बसले असता का वाट बघत की सर सांगतील तेव्हा आपण शोधून घेऊया, असं करू नका बरं का. यू आर द ओनली क्रिएटर ऑफ युअर डेस्टिनी, लक्षात ठेवा तुम्हीच तुमच्या भविष्याचे भाग्य विधाते आहात. मी येणार नाही आहे तिथे, मी फक्त काही ठिकाणी तुम्हाला कसं करायचं असतं. रोहित बोलतोय 2, अश्विनी बोलतोय 1, ओके, डिफरन्स आहेत, चेक करूया. चला, बाकीचे काढा रे, काय झालं पाहिजे आन्सर, फाईट तुम्हालाच करायची आहे. फायनल फायनल डेस्टिनेशन तुमचंच आहे, तुम्हाला शुद्ध लढायचं आहे, आम्ही येणार नाही करत. चला, स्वप्नाली बोलते 2, ओके, काही 2 काही 1 काही 2 काही 1, ओके. एनीबडी अगेन, प्रांजली प्रांजली बोलते 1, ओके, काही बोलते 2,
उपस्थिति जास्त है आणि उत्तर रिप्लाईज कमी होते हैं। आई होप कि सर्वांचं उत्तर आलं पाहिजे किंवा कॉपी पेन घेऊन बसलेले नसतील बाकीची कोणी। चला चेक करू, चला चेक। आधी तर आपण स्टेट ऑर्डर क्वेश्चनला कसं व्हेरीफाय करायचं स्टेट ऑर्डर। तर या टी पासून समोरचे अल्फाबेट्स काउंट करणे, समोरचे अल्फाबेट्स काउंट करणे तर काउंट करू टीच्यानंतर क्यू आर एस टी यू आहे का नाही, यू व्ही नाही, डब्ल्यू नाही, एक्स नाही, वाय नाही, झेड नाही, म्हणजे टी संपला। मग आर ला आर पासून समोरचा आर, आरच्यानंतर एस नाही, टी यू व्ही डब्ल्यू एक्स नाही, तिथे पण पेअर होत नाही। त्यानंतर ए पासून समोरचा अल्फाबेट येते, याच्यानंतर बी येतो, बी सी डी ई एफ मिळतो, बी नाही मिळेल, सी नाही मिळेल, डी नाही मिळेल, यू मिळेल, एफ नाही मिळेल, ए पासूनही कोणती पेअर स्ट्रेट ऑर्डरमध्ये तयार होत नाही, स्ट्रेट ऑर्डरमध्ये तयार होत नाही। चला एन पासून पुढे जाऊया, एन पासून एन ओ पी क्यू आर मिळतो का नाही मिळत। चला क्यू पासून जाऊया, क्यू आर एस टी मिळतो का नाही मिळत। यू पासून समोर जा, यू पासून यू बी डब्ल्यू मिळतो का नाही मिळत। आय पासून समोर जा, आयच्यानंतर जे मिळतो का नाही मिळत, आणि एल तर बघा नाही, राईट। चला स्टेट ऑर्डरमध्ये तुम्हाला कोणतीही पेअर अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे। प्रियंका बोलते आहे वन, ओके। तर आता रिवर्स ऑर्डरमध्ये चेक करा, रिवर्स ऑर्डरमध्ये तर दोन्ही ऑर्डरमध्ये चेक करणे रिवर्स ऑर्डर। चला एल पासून, एल पासून कौन करा, एल एम एन ओ पी क्यू आर आर, आर मिळाला बघा, मिळाला मिळाला मिळाला, एक तर मिळाला बरं का, दुसरा पण शोधूया। काही लोकांची उत्तरे दोन आहेत, रोहित बोलतोय अशा काही लोकांचे एक आहेत, काही लोकांचे दोन आहेत। एल पासून रिवर्स ऑर्डर मध्ये एलच्या नंतर येणारे अल्फाबेट्स एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर, हा मिळाला तुम्हाला एक पेअर, एक पेअर तर मिळाला, राईट। चला दुसरा शोधून बघूया, काही लोकांचे आन्सर दोन आहेत, एक पेअर झालेली आहे आर आणि एल ची, ओके। नेक्स्ट बघूया, नेक्स्ट आर जे के एल एम एन ओ मिळतो का नाही मिळत। यू पासून व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड मिळतो का नाही मिळत। क्यू पासून जा, क्यू पासून आर एस टी यू मिळतो का नाही मिळत। एन पासून जा, ओ एन पासून ओ पी क्यू मिळतो का नाही मिळत। ए पासून जा, बी सी मिळतो का नाही मिळत। आर पासून जा, एस मिळतो का नाही मिळत। पण मिळणार एकच तर पेअर दिसतंय मला राजा हो, येस निकिता, ऑनली वन पेअर, ऑनली वन पेअर एल टू आर। ज्यांनी बाकीच्यांनी दोन काढले तो दुसरा कोणता मला सजेस्ट करा, कदाचित माझ्या बघण्यात चुकलं असेल, तुमच्या बरोबर आलं असेल, होऊ शकतं असं। दुसरा पेअर रोहित कोणता आहे रे, स्वप्नाली दुसरा पेअर कोणता आहे, दुसरा पेअर कोणता आहे, कुठे दिसले तुम्हाला दोन, मला तर एकच दिसते आहे, होऊ शकतं माझ्याकडून चुकलं असेल, तर दुसरा तुम्ही सांगा मला, मी व्हेरीफाय करून घेतो याला। अरे उत्तरही देत नाही राजा हो, कुठे आहे दुसरा पेअर, नाही ना एकच पेअर आहे, मला तर एकच दिसतंय, मी माझ्यानुसार जर उत्तर काढेल तर याचं उत्तर वर होईल, बट तुम्ही तुमच्यानुसार दोन पेअर जर सापडले असतील तर मला सांगा कुठे आहे दुसरी पेअर, दुसरी पेअर कुठे आहे। आवाज येतोय का, आवाज येतोय, मी दिसतोय का, राक्षस उभा आहे इथे, राक्षस दिसतोय का, यस वन वन, हा एकच आहे, एकच आहे, हा मग उत्तर द्या ना की एकच आहे। सेकंड कुठे सापडला मी तो प्रश्न विचारला, जर तुम्हाला सापडला असेल आणि कदाचित माझ्याकडून व्हेरीफाय करायला चुकलं असेल तर मी त्याला व्हेरीफाय करून घेतो आहे, राईट, बट मला तर एकच दिसतोय, ओके। चला हा फुटक्याचा मार्क देणार आहे बरं का, ऑलमोस्ट सर्व जितके पण खूप सारे आपण मेमरी बेस्ड पेपर सॉल्व केले, मला असं वाटतं की तीन किंवा चार वेळेस ऑलरेडी हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे, फक्त त्याच्यामध्ये वर्ड्स वेगवेगळे होते, दॅट्स वाय बी शुअर यस रोहित एकच आहे बरं का, दुसरी नाही आहे, दुसरी पेअर कुठलीच नाही। चला मग नेक्स्ट क्वेश्चनला जम करूया आपण आणि बघूया काय होतं। हो हो चला अजून फुटक्याचा मार्क म्हणतोय तुम्हाला, राईट।
एक तुम्हाला सिक्वेन्स दिलेली आहे, त्याच्यामध्ये काय काय दिसतंय, त्याच्यामध्ये नंबर दिसतायत राईट, पुन्हा अल्फाबेट दिसतायत, आणि पुन्हा तुम्हाला साईन पण शो केलेले आहेत वेगळे राईट ना, साईन्स त्याच्या व्यतिरिक्त काही आहे का नाही. चल काय म्हणतोय क्वेश्चनमध्ये, क्वेश्चन रीड करूया, क्वेश्चन रीड करूया. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन रेफरिंग टू द सिम्बॉल लेटर नंबर सिक्वेन्स. एक सिक्वेन्स दिलेली आहे गिवन गेली, आणि या सिक्वेन्सवर तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर या सिक्वेन्सवर कसा कसा क्वेश्चन आहे बघा, की क्वेश्चन नंबर 11 काय होत आहे, हाऊ मेनी सिम्बल्स, लांब जावं लागतं त्याला वाचायला, हाऊ मेनी सिम्बल्स आर देअर इन द अबोव सिक्वेन्स विच आर इमिजिएटली प्रेसिडेड बाय नंबर्स अँड इमिजिएटली फॉलोड बाय अ कन्सोनंट. की असे सिम्बॉल शोधायचे आहेत तुम्हाला, असे सिम्बल्स विच आर इमिजिएटली प्रेसिडेड बाय, इमिजिएटली प्रेसिडेड बाय नंबर, याच्या आधी नंबर असायला पाहिजे, अँड इमिजिएटली फॉलोड बाय कन्सोनंट, आणि याच्या नंतर इकडे कन्सोनंट्स असायला पाहिजे. असे किती पेयर्स आहेत, मीन्स नंबर, त्यानंतर सिम्बॉल्स, त्यानंतर कन्सोनंट्स, कन्सोनंट्स बरं का, कन्सोनंट्स नॉट वॉवेल्स, कन्सोनंट्स असायला पाहिजे. असे किती पेयर्स आहेत, क्वेश्चन क्लिअर दिसतोय ना, यस दिसतोय. चला प्रियंका बोलते आहे वन, की सिम्बॉलमध्ये असायला पाहिजे, नंबर त्याच्या आधी असायला पाहिजे, अँड कन्सोनंट नंतर असायला पाहिजे. चला श्वेता बोलते आहे सी, ओके सी मीन्स वन 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 राईट वन. अशा पद्धतीची पेयर किती आहे ते, दॅट इज द क्वेश्चन. तुमचा सर्वांचा आन्सर आहे वन वन वन, निगिता ऑप्शन नंबर सी मीन्स वन. ओके चला चेक करूया, डोळ्यांची टेस्ट आहे बरं काही, बरं मला हे मार्क करून द्या तर तुम्हाला क्वेश्चन क्लिअर दिसतो का, ही जी सिक्वेन्स आहे तो क्लिअर दिसतो आहे का, क्लिअर दिसतो आहे ना, यस यस. चला शोधूया, तुमचा आन्सर आला आहे वन, वनच उत्तर व्हायला पाहिजे कारण मेजॉरिटी इज ऑलवेज लॉ. चल नंबर सिम्बल्स अँड कन्सोनंट्स, कन्सोनंट्स किती मिळते तर बघा, हा तर एक साईन मिळतो आहे राईट, सिम्बलमध्ये यायला पाहिजे, तर याचा आजूबाजूला नाही, पुन्हा साईन कुठे मिळतो आहे, साईन कुठे मिळतो आहे, हा इथे मिळतो आहे बरं का. तर त्याच्या आजूबाजूला नंबर अँड कन्सोनंट्स आहेत का, नाही नाही बरं का. आला हा बघा, हा डॉलर, डॉलर्स आहे ना, हा डॉलर आहे की एस आहे मला सांगा, डॉलर आहे की एस आहे, तो डॉलर आहे, डॉलर म्हणजे साईन आहे बरं का. मला एकदम क्लिअर दिसत नाही बट तुम्हाला ते दिसत असेल, मला थोडं मागे जाऊन बघावं लागेल. निकिता बोलते येस आहे, थांबा मला लांब जाऊन बघू द्या एकच मिनिट. लांबून तर तो डॉलर सारखा दिसतोय बरं का, म्हणजे जवळून ते दिसत नाही सर, कळत नाही आहे. ओके लांबून बघितलं तर तो डॉलर सारखा दिसतोय मला, एस दिसतंय सर, बट या एसला बघा ना, असा कुठेतरी एक असा असा पण दिसतोय तो, असं लांबून बघितलं तर मला दिसतंय बरं का. नाही एक टू नाही आहे ना, अच्छा अच्छा आन्सर बोललं आहे का रोहित, टू मला तो डॉलर सारखा दिसतोय बरं, त्याला थोडं झूम करून दाखवतो मी पुन्हा, तुम्हाला दिसतं का बरं, काय दिसतो तो, एस दिसतो की डॉलर दिसतो, डॉलरच आहे. अरे स्वप्नाली बोलते एस आहे, निकिता बोलते आहे, प्रियंका बोलते आहे डॉलर आहे, विशाखा बोलते आहे डॉलर आहे. मला असं वाटतं की माझीच माझेच डोळे थोडेसे वयानुसार वीक झाले की काय, बट डॉलरसारखा दिसतो आहे बरं का, मी लांबून बघितला तर तो डॉलरसारखा दिसतो आहे, अँड आय थिंक की तो डॉलरच असायला पाहिजे. चला काय काय कन्सिडर करू त्याला, डॉलर डॉलर जर कन्सिडर करत असेल तर आपल्या याच्या आपल्या याच्यामध्ये बसते बरं का, हा जर डॉलर असेल ना तर नंबर डॉलर अँड कन्सोनंट्स, तर ही एक पेअर तयार करता येईल जर तो डॉलर असेल तर बरं का. आणि इनकेस डॉलर नसेल, इनकेस डॉलर नसेल तर याला मार्क करता येणार नाही. चला आपण दोन्ही वेने विचार करूया बरं का. तर एक पेअर तर मला मिळाली आहे की सिम्बॉलच्या आधी नंबर आलेला आहे, त्याच्यानंतर
त्याच्यानंतर कन्सोनेंट आलेला आहे. जर बरं पुन्हा बघूया त्यानंतर इथे जर होणार नाही पुन्हा हा एक्स आहे बघा इथे पण एक पेअर मिळत आहे इथे पण एक पेअर मिळत आहे की साईनच्या आधी नंबर आलेला आहे आणि त्यानंतर कन्सोनेंट आलेला आहे. बरं मी दोन्ही वेळी सांगतो दोन्ही वेळी इन केस जर हा डॉलर असेल तर तुमचा आन्सर असायला पाहिजे टू टू पेअर्स तयार होतात. जर इन केस हा डॉलर नसेल आणि एस असेल तर तुमचं उत्तर एकच असायला पाहिजे. बरं काय असेल मग फायनल उत्तर तुम्हाला काय दिसतं त्याच्यानुसार दोन्ही मला आन्सर्स म्हणजे ॲक्सेप्ट आहेत. बरं का ज्यांचा ज्यांना डॉलर दिसत असेल त्यांचं एक उत्तर ज्यांना डॉलर दिसत त्यांचं दोन उत्तर आणि ज्यांना एस दिसत असेल त्यांचं एक उत्तर मला दोन्ही उत्तर ॲक्सेप्टेड आहेत. चल दोन दोन बरं ज्यांना डॉलर दिसतं त्यांनी दोन टाईप करा ज्यांना एस दिसतं त्यांनी एकच टाईप करा हरकत नाही. बट तिथे क्वेश्चन विचारला असेल तिथे तर तिथे मात्र बरोबर शोधा यस टू टू ओके. चल तर मग आपण दोघांना पण टिक करून घेऊया काही आपल्यामध्ये आपसा भांडणं लागायला नको बरं का की दोन्ही उत्तर मला ॲक्सेप्टेड आहे वन पण होईल आणि टू पण होईल राईट डिपेंड की काय आहे ते ओके. डॉलर आहे म्हणजे स्वप्नालीला शेवटी दिसलं तो डॉलर ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया नेक्स्ट क्वेश्चन बट याला थोडं इरेज करावं लागेल आपल्याला पटकनच इरेज करून घेत आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा क्वेश्चन नंबर 12 की व्हॉट शुड बी कम इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग सिक्वेन्स की तुम्हाला सिक्वेन्स दिली आहे 1, 3 अँड स्क्वेअर असेल देन 8, 0, y देन इथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे अँड a, 9 तर इथे काय आहे सॉरी जे स्वप्न आहे तो एस नाही सिरीज नाही दिसत आहे ओके सिरीजला खाली करतो तुम्ही चला आता दिसते सिरीज ओके. चला काय असायला पाहिजे मी किती बोलतो आहे ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी मीन्स थेट डॉलर बरं बघा इथे डॉलरचा वापर केला आहे मीन्स तो डॉलरच असायला पाहिजे हां या ऑप्शनमध्ये डॉलरचा वापर केलेला आहे बघा म्हणजे तो डॉलरच आहे कन्फर्म डॉलर आहे तो. ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर डी. चला काय झालं याची की 1, 3 आणि स्क्वेअर साईन बघूया बघा हा स्क्वेअर साईन इथे दिसतो त्यानंतर 1 इथे दिसतो आहे आणि 3 इथे दिसतो आहे ना. बट हा जो स्टार्टिंगला जो घेतलेला आहे तो शेवटी इथे घेतलेला आहे अँड 1, 3 यांना सुरुवातीला घेतलेलं आहे सेम. त्यानंतर काय म्हणतात त्यानंतर शेवटी बघा इथे वाय म्हणजे वायपासून सुरुवात व्हायला पाहिजे जिथे ही सिरीज संपलेली आहे तिथूनच वायपासून सुरुवात होत आहे मीन्स वाय 8 आणि 0 बट हा वाय कुठे घेण्यात आलेला आहे शेवटी आणि 8 आणि 0 इथे घेण्यात आलेले आहे आणि जिथे ही सिरीज संपली तिथूनच सुरुवात व्हायला पाहिजे 5, z आणि $. आता तो डॉलर आहे हे कन्फर्म झालेलं आहे बरं का आता तो डॉलर आहे हे कन्फर्म झालेलं आहे बट सुरुवात झाली आहे 5 पासून तर 5 गेली आहे शेवटी अँड झेड आणि डॉलर इथे घेऊया मीन्स हे असायला पाहिजे तुमच्या क्वेश्चनचं आन्सर राईट ना. तर ते कुठे मिळतं आहे दॅट इज ऑप्शन नंबर डीला मिळतं आहे ऑप्शन नंबर डी होईल तुमच्या क्वेश्चनचा आन्सर येस येस ऑल ऑफ यू ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. चला क्लिअर आहे का बघा त्यानंतर पी ए आणि 9 होईल बट हा पी शेवटी घेण्यात आले येईल आणि ए आणि 9 सुरुवातीला घेण्यात येतील राईट यानुसारच सिरीज ती प्रोसीड होईल समोरच आहे. सापडलं का रे बाकीच्यांना आन्सर सापडलं का येस 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 व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया थोडस जरा साफसफाई करावी लागतंच वारंवार
स्वच्छता अभियान। चला नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊ या जिथे तुम्हाला सिक्वेन्स ही दिसायला पाहिजे एंड क्वेश्चन दिसायला पाहिजे। ओके फाइव क्वेश्चन्स आहेत बरं, सिक्वेन्स दिसतोय का आता? हा सिक्वेन्स दिसतोय का रे? आणि क्वेश्चन नंबर 13 दिसतोय का बघा? यस दिसतोय। चल काय बोलताय, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झॅक्टली मिडल बिटवीन द सेवन्थ इलेमेंट फ्रॉम राईट, राईट पासून सेवन्थ इलेमेंट शोधा, राईट पासून सेवन्थ इलेमेंट फ्रॉम राईट अँड सिक्स इलेमेंट फ्रॉम द लेफ्ट हँड, आणि लेफ्ट हँड पासून सिक्स इलेमेंट जो असेल त्याचा एक्झॅक्टली मिडल कोण असेल? चला दिसत आहे सिक्वेन्स दिसत आहे, राईट पासून सेवन्थ आणि लेफ्ट पासून सिक्स यांच्या दरम्यान ऍक्युरेट मिडलला कोण असायला पाहिजे? दॅट इज द क्वेश्चन, कोण असायला पाहिजे? टू टू ऑप्शन नंबर बी टू, ओके टू असायला पाहिजे, टू असायला पाहिजे। चल बोलूया तर ही राईट एक्झॅक्टली मिडल बिटवीन द सेवन्थ इलेमेंट फ्रॉम द राईट सेवन वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन मीन्स एम पासून राईट अँड सिक्स वन टू थ्री फोर फाईव सिक्स यांच्या एक्झॅक्टली मिडल करू, तर एक्झॅक्टली मिडल टोटल काउंट करा वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन आहे, तर सेवन्टीनच्या मध्ये कोण यायला पाहिजे? सेवन्टीन प्लस वन डिव्हिजन टू मीन्स एटीन बाय टू मीन्स नाईन्थ टर्म यायला पाहिजे, तर नाईन्थ टर्म काउंट करा वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन दॅट इज टू, तर टू येतो आहे ऑप्शन नंबर सेकंड असायला पाहिजे एक्झॅक्टली मिडलला। यस यस टू 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 येतो आहे एक्झॅक्टली मिडलला टू येतो आहे। ओके सर क्लिअर आहे का? टू क्लिअर आहे ना? जे सर्वांचं आलेलं आहे उत्तर टू इज क्लिअर। चला क्वेश्चन नंबर फोर्टीन आहे, क्वेश्चन नंबर फोर्टीन काय बोलत आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज फिफ्थ इलेमेंट टू द लेफ्ट ऑफ द नाइन्थ इलेमेंट लेफ्ट ऑफ द नाइन्थ इलेमेंट फ्रॉम द राईट राईट राईटपासून राईटपासून नवव्या क्रमांकावर जो आहे एक इलेमेंट एक इलेमेंट एक इलेमेंट त्याचा विथ द फॉलोइंग द फिफ्थ इलेमेंट, फिफ्थ इलेमेंट काढणे कुठं? लेफ्ट साईडला, लेफ्ट साईडला फिफ्थ इलेमेंट असायला पाहिजे, कोण असेल? राईट आणि तर राईटपासून नाईन्थ इलेमेंट घ्या, राईटपासून नाईन्थ इलेमेंट घेऊन त्याच्या लेफ्ट साईडला फिफ्थ इलेमेंट शोधायचा आहे, त्याचा लेफ्ट साईडला फिफ्थ इलेमेंट शोधायचा आहे। चला काढा तर काय असेल आन्सर? राईटपासून जो नाईन्थ नाईन्थ रँकवर आहे त्या त्या नाईन्थ रँकवर असणाऱ्यापासून लेफ्ट साईडला फिफ्थ इलेमेंट फिफ्थ रँकवर असणारा इलेमेंट कोणता? दॅट इज द क्वेश्चन। काय असेल आन्सर? ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी मीन्स पी। ओके ओके श्वेता चला बघा रे शोधा रे बाकीचे। बी 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 मीन्स पी बी 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 ओके बी बी चल राईट पासून नाईन्थ शोधा, राईट पासून नाईन्थ वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन सॉरी वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन हा एल म्हणतो आहे। आता या एल पासून लेफ्ट साईडला, आता एलचा लेफ्ट साईड मीन तो पुन्हा इकडे एलची लेफ्ट साईड लेफ्ट डिरेक्शनला फिफ्थ नंबरवर, फिफ्थ नंबर मीन्स वन टू थ्री फोर फाईव्ह पी मिळतो आहे, पी पी इज द आन्सर ऑप्शन नंबर सेकंड। येस 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 सर्वांना मिळालेलं आहे, येस सर्वांना मिळालेलं आहे ऑप्शन नंबर सेकंड। चला क्लिअर आहे का? क्लिअर आहे का इथपर्यंत? चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर फाईव्ह। क्वेश्चन नंबर फिफ्टीन बरं का? क्वेश्चन वाचून दाखवतो आहे कारण मग तर तुम्हाला सिक्वेन्स दिसणार नाही, क्वेश्चन समजून घेत आहे आणि मग सिक्वेन्सला बघूया आपण की क्वेश्चन बोलत आहे इफ फर्स्ट अँड सेकंड हाफ
ऑफ अबोव सिक्वेन्स मीन्स तुम्हाला जी सिक्वेन्स दिलेली आहे त्याचा फर्स्ट हाफ, फर्स्ट हाफ म्हणजे अर्धे, अँड सेकंड हाफ, सेकंड अँड हाफ मीन्स अर्ध, फर्स्ट अँड सेकंड हाफ हाफ ऑफ अबोव सिक्वेन्स आर रिटन इन रिवर्स ऑर्डर, त्याला रिवर्स ऑर्डर, फर्स्ट हाफ जो आहे त्याला रिवर्स ऑर्डरमध्ये लिहिले जाईल, रिवर्स मीन्स फर्स्ट हाफपर्यंत जे येतील ना त्याला मीन्स त्या रिवर्स ऑर्डरमध्ये कन्वर्ट होईल, आणि सेकंड हाफ जो आहे त्याला पण रिवर्स ऑर्डरमध्ये कन्वर्ट केल्या जाईल, रिवर्स ऑर्डर. देन विच ऑफ द विच विल बी द सिक्स्थ इलेमेंट, सिक्स्थ इलेमेंट शोधून काढायचा आहे, सिक्स्थ इलेमेंट टू द राईट ऑफ द 14 इलेमेंट फ्रॉम द राईट एंड. मग प्रश्न काय बोलत आहे की जर त्याला तशी अरेंज केली तर राईट साईडवरून जो 14th इलेमेंट आहे, राईट साईडवरून जो 14th इलेमेंट आहे त्याचा कोणत्या दिशेला, सिक्स्थ इलेमेंट टू द राईट, की राईट साईडवरून जो 14th इलेमेंट आहे त्याच्या राईट साईडला सिक्स्थ इलेमेंट कोणता असा क्वेश्चन विचारला आहे, आणि ऑप्शन इथे दिलेले आहेत, दॅट इज एल ऑप्शन इथे लिहून घेतो आहे, म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन दिसण्याची गरज आहे. देन स्लॅश देन सिक्स देन नाईन आणि बरं क्वेश्चन समजला का, मी समजून दिलं आहे, कारण हा क्वेश्चन बघण्यासाठी ती रँकिंग दिसणार नाही तुम्हाला, ते सिक्वेन्स दिसणार नाही. आता मी काय करतो आहे, फक्त सिक्वेन्सला झूम करतो आहे. क्वेश्चन समजला ना, फर्स्ट हाफला उलट करणे, सेकंड हाफला पण उलट करणे, मग राईटपासून जो 14th नंबरवर आहे त्याच्या राईट साईडला सिक्स रँकवर कोणता इलिमेंट असेल, दॅट इज द क्वेश्चन. या समजलं व्हेरी गुड. चल मग मी काय करतो आहे, ऑप्शन तर बाजूला लिहून दिलेले आहेत, मी याला झूम करून दाखवतो. ओके चल, कोणता असायला पाहिजे, लेट्स ऑप्शन नंबर ए बी सी डी इथे लिहिलेले आहेत. ओके विशाखा निकिता यस 6666 येत आहे. देन एनीबडी अगेन रोहित 6 ओके. चला टोटल किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 and 30. टोटल 30 दिसते, 30. तर फर्स्ट हाफ घ्या, फर्स्ट हाफ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 हा झाला फर्स्ट हाफ, राईट, हा फर्स्ट हाफ. आणि याला रिवर्स ऑर्डरमध्ये लिहिले आहे, रिवर्स ऑर्डरमध्ये लिहिले आहे मी सुरुवातीला 2 पासून सुरुवात होईल, राईट, अँड याला सुद्धा रिवर्स ऑर्डरमध्ये लिहिले आहे मीन्स आय इथे येईल आणि हा डॉलर इकडे येईल, राईट, राईट ना, क्लिअर. चल तर राईट साईडला सर्वात एंडला डॉलर येईल, मग आता याला पुन्हा रिपीट लिहू नका, इथल्या इथेच मार्क करा. तर राईट साईडला सर्वात शेवटी येईल डॉलर, आणि त्याच्यापासून 14 टर्म जर काढला तर हा तर 15 होतो, हा त्याच्यापासून 14 पर्यंत जाऊया, की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 14, तर हा म्हणजे तुम्हाला आय राईटपासून 14 सॉरी आय कसं मिळेल, नाही तर 15 आहेत ना, हा 7 मिळेल तुम्हाला ना, राईटपासून 14 याचा टोटल 15 होतो ना, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 मीन्स 14 मिळेल तुम्हाला 7. आणि याच्यापासून राईट साईडला 6th इलेमेंट शोधायचा आहे. चला राईट साईडला मीन्स हे इकडे येते राईट साईडला, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि तो होईल तुमचा 6, राईट ना, तेच राईट साईडला येतील ना. मग त्याचा रिवर्स लिहिला तर थोडंसं अझूम करा, तर लिहून बघण्याची गरज पडणार नाही, लिहून बघितलं तर उत्तर तर तेच मिळेल तुम्हाला, राईट ना. 6 असायला पाहिजे या क्वेश्चनचा आन्सर. कुठे गेला क्वेश्चन गेला खाली ऑप्शन नंबर सी, राईट ना. सर तुमच्या सर्वांचं पण आन्सर आलेलं आहे 6. यस यस यस
येस. चला क्लियर आहे का इथपर्यंत? सोपे सोपे क्वेश्चन्स होते, मस्त फटाफट ड्रॉ केले, बट नेक्स्ट लेक्चरला सोपेच असतील असं नाही. येस क्लिअर आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड. राईट, चला उद्या याला पुन्हा कंटिन्यू करणे आहे आपल्याला, अजून संपलेला नाही आहे, उद्या पुन्हा कंटिन्यू करूया आणि मेमरी बेस्ड पेपर सॉल्व करूया. ओके चला, इट्स टाईम नाऊ, टाटा बाय बाय, सी यू. करण्याचा वेळ झालेला आहे आणि आपण उद्या पुन्हा कंटिन्यू. ओके चला, थँक्यू ऑल ऑफ यू, सी यू टुमॉरो अगेन, टेक द प्रॉपर केअर ऑफ युअर सेल्फ, उद्या याला कंटिन्यू करूया. चला थँक्यू थँक्यू थँक्यू.